महिलांना सक्षम करण्याचं काम भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग व त्यांच्या पत्नी हरजिंदर कौर सिंग यांनी केलं आहे, असं प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी रविवारी कामोठे इथं केलं. भारतीय जनता पार्टीच्या कामोठे व व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन आणि युवा मित्र मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कामोठे व व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन आणि युवा मित्र मंडळाच्या वतीनं कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. तसंच यावेळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील महिलांसाठी आयोजित केला असून याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास भाजप नेते हाजी अफराज शेख, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती डच्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा भगत, कामोठे शहर सरचिटणीस स्वाती केंद्रे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आयोजक युवा नेते हॅप्पी सिंग, आयोजिका हरजिंदर कौर सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तुमच्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम घेऊन येतात की नाही, तुम्हाला ट्रेनिंग देतात. त्यांची धडपड आहे की या कामोठ्यामधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी, ज्यांना प्रत्येकीला वाटतं घराला संसाराला हातभार लावण्यासाठी मला बाहेर जायला पाहिजे, काही काम करायला पाहिजे, पण इतक्या काही परिवारातल्या अडचणी असतात, लहान मुलं असतात, सासू सासरे किंवा इतर जबाबदारी, ज्यामुळे त्या बाहेर जाऊ शकत नाही, तर अशा सगळ्या मैत्रिणींना ट्रेनिंग देण्याचं काम आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं काम आपल्या हरजिंदर ताई करतात. आणि खरंच तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा आहेत माझ्या, की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आणखीन बळ मिळू दे. तुम्ही आहात की नाही सगळ्या ताई यांच्यासोबत, टाळ्याही नाही वाजवत आहे, कौतुक केलं पाहिजे, आपल्या मैत्रिणींचं कौतुक केलं पाहिजे. आणि इतक्या छान कार्यक्रमाला आज बघा कोण कोण आले. त्या कार्यक्रमाला आमदार आलेले आहेत जे इथले लोकप्रिय आमदार आहेत, रामशेठ ठाकूर असतील, प्रशांतजी ठाकूर असतील, परेशजी ठाकूर असतील. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यांनी पनवेलचा चेहरा मोहरा बदलून टाकला. मी त्यांना आत्ताच मगाशी म्हटलं, हम खारघर में आते हैं तो मुझे ऐसे लगता है कि हम कहीं फॉरेन में हैं. बढिया रास्ते, स्ट्रीट लाइट्स आणि इतकं छान सगळं की असं वाटतं कुठेतरी बाहेरच आहोत आपण. त्यामागे प्रचंड मेहनत असते, साधना असते, एकमेकांना सहकार्यांना बळ देण्याचं काम असतं आणि ते ठाकूर परिवाराकडनं सदैव आपल्या सगळ्यांपर्यंत होताना दिसतं. की आज संडे के दिन खासतौर पर मैं मेरे पिताजी के मजार पे पिछले कई साल से जाता हूं, वहीं दुआ करता हूं, वहीं रहता हूं. तो जैसे नाम सुना कि मेरी बहन उस कार्यक्रम में आ रही है, बहुत दिनों से उनको सुना नहीं. जब मैं आयोग का अध्यक्ष था, इत्तेफाक के हम मैं दौरा कर रहा था, हम दोनों एक जगह एक कार्यक्रम में मिले. महिलाओं की टाइगर जिसको महाराष्ट्र में कहा जाता है, ऐसी मेरी मेरी बड़ी बहन इत्तेफाक से अल्लाह ने उनके गुण देखकर, उनके काम देखकर उनका सरनेम भी टाइगर दे दिया. ये तो एक इत्तेफाक की बात है कि बचपन से अल्लाह देखता है और वैसे वैसे स्टेप बाय स्टेप वो इंसान को वो चीज मिलती जाती है. जब जब महिलाओं के ऊपर कोई बात आती है, जब जब कोई अड़चन आती है, तो वहां अगर सबसे पहला कोई नजर आता है भारतीय जनता पार्टी की तरफ से, तो मेरी बड़ी बहन चित्रा वाघ नजर आती है. मेरे भाई, यहां के लोकप्रिय आमदार प्रशांत जी ठाकुर, मैं गाड़ी में गुरपाल से कह रहा था कि हैप्पी सिंह का मैंने वो देखा कार्ड, इनके ऊपर खास तौर पर एक ऐसा इनाम है अल्लाह ने इनको दिया है, वाहेगुरु की कृपा है कि इनके आगे खास तौर पर लगाए जी. मुसलमान को कभी कोई नहीं बोलता मुसलमान जी, हिंदू जी, गुजराती जी, लेकिन इनको बराबर कहते हैं कि सरदार जी. तो ये वाहेगुरु के कर्म है, उनकी कृपा है कि उन्होंने जो काम किया उस वक्त उनके आगे जी लगा, तो आज पूरे महाराष्ट्र, पूरी देश और पूरी दुनिया में
जब कभी कोई सरदार को देखता है तो उसको अदब से कहता है सरदार जी। हैप्पी सिंह जी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी बाबींच्या सोबतीनं तुम्ही वर्षभर वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करताय। या कामोठ्यामध्ये या परिसरात असणाऱ्या आमच्या सर्व महिला भगिनी आहेत, या महिला भगिनींच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे स्पर्धात्मक कार्यक्रम हे सातत्यानं वर्षभर आयोजित करण्यामध्ये तुमचा आणि बाबींचा पुढाकार हा सातत्यानं राहिलेला आहे। मी आदरणीय चित्रताई आपल्याला एक गोष्टीचं आवर्जून उल्लेख करेन की या संपूर्ण कामोठे आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने ऍक्टिव्ह आहेत। कामोठ्यामध्ये असलेले 11 च्या 11 नगरसेवक हे आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्याबरोबर आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सातत्यानं कामोठावासियांच्या सेवेसाठी तत्पर असतात। करोनाच्या कालावधीमध्ये सातत्यानं या सगळ्यांच्यासाठी सेवा देण्याचा प्रयत्न जसा भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला तसा तो या जोडप्यानं देखील केला। वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना सेवा देणं, खारघर, कामोठा, कळंबोली, पनवेल या गुरुद्वारांनी तर संपूर्ण पनवेल तालुक्यामधला एकही व्यक्ती ही भूकी राहू नये या दृष्टिकोनातून गुरुद्वारांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये आमचे सहकारी हॅप्पी सिंग यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतला। खऱ्या अर्थानं ताईंचे 2 शब्द ऐकायला सगळे 9:45 झाले ताई। खऱ्या अर्थानं कार्यक्रम 8-9 पर्यंत असतो पण आपण येणार आहेत म्हणून सगळ्या महिला घरातलं जेवण पण सोडून थांबलेलं आहे केवळ आपलं ऐकण्यासाठी। पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं आम्ही दरवेळेला कार्यक्रमाला येत असतो या हॅप्पी सिंगच्या वाईफ ज्या आहे त्यांचं एक व्हॅल्यू ऑफ स्माईल नावाचं फाउंडेशन आहे। दर महिन्याला आम्हाला प्रत्येकाला इथे बोलवतात त्यामुळे आम्हाला दर महिन्याला माईक आमच्याकडे येतो आम्हाला बोलायला चान्स मिळतो। खऱ्या अर्थानं खूप त्या कार्यक्रम घेत असतात महिलांसाठी, रोजगार उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण घेणे, केक बनवा, शिवण क्लास, बेकरी, महिलांनी पायावर उभं राहावं यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात। सन्मान्य हॅप्पी सिंगजीला आम्ही बघतोय अगदी आमदारांच्या बरोबरीने ते पळत असतात त्यामुळे दोघेही जोडप्यांना आज मी फक्त खूप खूप इथे शुभेच्छा देते की आपलं कार्य असंच कामोठ्यात चालू ठेवा, अशीच आपल्याला सर्वांची साथ मिळो एवढंच बोलते।